राज्य भर से बड़ी संख्या में अपनी कुछ अहम मांगों को लेकर विधान भवन मोर्चा स्थल पर पहुंचे पुलिस पाटिल, सीधा रुक कर करते हैं मोर्चा स्थल। मी वर्धा जिल्हा गाँव कामगार पुलिस पाटिल संघाचा मुख्य कार्यवाहक। आमची एकच मागणी आहे, मागच्या वर्षी सुद्धा आम्ही 25 ते 30 हजार लोक या विधान भवनावर आलो होतो, परंतु आमची मागणी कोणतीही पूर्ण झाली नाही। तटपुंड्या 6,500 मानधनावर आम्ही काम करतो, परंतु प्रशासन आमची कधी दखल घेत नाही। 24/7 आम्ही काम करतो गावामध्ये, शासनाने म्हणजे गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेची आम्ही परिस्थिती आणि सगळं सांभाळून घेतो। आजपर्यंत एकही प्रोग्रेस झालेली नाही आहे आमच्या मागण्यासंबंधात, आणि त्यामुळे आमचा पोलीस पाटील हा रस्त्यावर उतरलेला आहे। आमची मागणी आहे का आमचं मानधन 18,000 रुपये झालं पाहिजे, कमीत कमी 600 रुपये तरी रोज आम्हाला पडला पाहिजे, आणि तेव्हाच कुठं पोलीस पाटलाचं उत्थान होईल। परंतु हे प्रशासन, हे शासन आमच्या कोणत्याही मागण्याला दाद देत नाही। नेहमी दरवर्षी आम्ही 25 ते 30 हजार लोक आम्ही इथे होतो। कोणते आमदार आले होते? आताच आमच्या याला अधिवेशन मोर्चाला माननीय आशिष जयस्वाल आमदार आले होते, तसेच श्वेता महले पाटील मॅडम आल्या होत्या। त्यांनी आमचा विधानसभेत प्रश्न मांडतो अशी आम्हाला आश्वासन दिलं, आणि आम्ही त्या आश्वासनावर आता भिस्त आहे आमची, की त्यांनी माननीय फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमच्या मागण्यासंदर्भात चर्चा करावी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी आमची खास मागणी आहे।